शहरामध्ये गृहमंत्र्यांचा जिल्हा असताना सुद्धा इतका मोठा महोत्सव जिल्हा परिषद ग्राउंडवर होतो की जिथं लाखो हजारो लोक त्या ठिकाणी जमतात, गर्दी करतात व सामान्यांना एक कायदा आणि बाकीच्यांना एक कायदा अशी प्रक्रिया राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने राबवलेली आहे का काय? कारण सर्वसामान्य माणसाच्या जीवितशी खेळण्याला बाकीच्यांना परवानगी दिलेली आहे आणि सर्वसामान्यांना मात्र वेठीस आणि दंडात्मक कारवाई करण्याची ही जी दुटप्पीपणाची जी भूमिका आहे याला ज्या ज्या अधिकाऱ्यांनी म्हणून परवानगी दिलेली आहे त्या त्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. संपूर्ण जगामध्ये देशामध्ये तसंच राज्यामध्ये फार गाव पातळीपर्यंत COVID-19 संक्रमणानं उच्चांत मांडलेला आहे. संपूर्ण मानव जातीचं जीवन मरणाचा प्रश्न झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाला वेठीस धरण्याचं काम आणि त्यांच्यावर अगदी दंडात्मक सुद्धा कारवाया केलेल्या आहेत. आता नवीन नवीन सरकारनं नियम काढला आहे की एखादा ग्राहक जर विदाऊट मास्क दुकानामध्ये गेला तर त्या ग्राहकाला पण दंड आणि त्याच्या दुप्पट दंड दुकानदारांना. अशी परिस्थिती असताना सातारा जिल्ह्यामध्ये सातारा शहरामध्ये गृहमंत्र्यांचा जिल्हा असताना सुद्धा इतका मोठा महोत्सव जिल्हा परिषद ग्राउंडवर होतो की जिथं लाखो हजारो लोक त्या ठिकाणी जमतात, गर्दी करतात, कोणत्याही नियमाचं पालन करत नाही आणि तरीसुद्धा त्या कार्यक्रमाला पोलीस बंदोबस्तामध्ये तो कार्यक्रम होतो आणि इथलं प्रशासन काडीचंही त्याच्यावर कारवाई करत नाही. हा दुजाभाव प्रशासनाचा, म्हणजे सर्वसामान्यांना एक कायदा आणि बाकीच्यांना एक कायदा अशी प्रक्रिया राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने राबवलेली आहे का काय? कारण सर्वसामान्य माणसाच्या जीवितशी खेळण्याला बाकीच्यांना परवानगी दिलेली आहे आणि सर्वसामान्यांना मात्र वेठीस आणि दंडात्मक कारवाई करण्याची ही जी दुटप्पीपणाची जी भूमिका आहे याला ज्या ज्या अधिकाऱ्यांनी म्हणून परवानगी दिलेली आहे त्या त्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. जर सर्वसामान्य माणसाला 1,500 रुपये दंड भरावा लागत असेल तर इथल्या अधिकाऱ्यांना सुद्धा 1,000-1,00,000 दरामध्ये दंड झाला पाहिजे. ही सर्वसामान्य माणसाच्या जीवितशी खेळण्याची प्रक्रिया ही इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक केलेली आहे असा आमचा आरोप आहे आणि त्यामुळं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही मागणी करतोय की या कार्यक्रमाला ज्यांनी कुणी परवानग्या दिलेल्या आहेत त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. त्याशिवाय सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणार नाही अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे.